आपण काल बघितला साइन रूल, त्याचे स्टेटमेंट मी इथे लिहून दिलेले जेणेकरून आपल्याला एक्सरसाइज स्टार्ट करायची पुढच्या लेक्चर पासून। तर मग फॉर्म्युले काय असतात त्याची रिव्हिजन आपण एकदा बघून घेऊ। तर बघा, साइन रूल असतो इन ट्रायंगल एबीसी। लक्षात ठेवा, प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी आपण कोणत्या ट्रायंगल मध्ये प्रूफ बघितली आहे, इन ट्रायंगल एबीसी। इन ट्रायंगल एबीसी ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू टू आर, वेयर आर इज अ सर्कम रेडियस, स्मॉल ए बी सी आर द लेंथ ऑफ द साइड, कैपिटल ए बी सी आर द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल ए बी सी। त्यानंतर आपण कोसाइन थेरमचे स्टेटमेंट प्रूव करताना असं लिहून दिलं मी तुम्हाला, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरने स्टार्ट आहे, तर बघा काय घ्यायचा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस टू बी सी, आणि इकडं ए होता म्हणून कॉस ए। आणि या फॉर्म्युल्यावरनं तीन स्टेटमेंट होती, या तिघांवरनं आपण या पद्धतीचे फॉर्म्युले तयार करून घेतले। कॉस ए काय मिळतो या फॉर्म्युल्यावरनं, बघा इकडं ए आहे ना, बी ने स्टार्ट करा, बी चा स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू बी सी, काय असतो मग कॉस ए, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू बी सी। मग कॉस बी काय येईल, सी ने स्टार्ट करू, सी चा स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टू सी। बघा कॉस बी इज इक्वल टू सी चा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टू सी। आणि असाच कॉस सी चा फॉर्म्युला लक्षात येऊन गेला असेल, काय असेल मग कॉस सी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी चा स्क्वेअर अपॉन टू ए बी। आणि शेवटचा फॉर्म्युला, कालचा आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये एक थेरम बघितला, तो होता तुमचा प्रोजेक्शन रूल। आणि प्रोजेक्शन रूल आपण कोणत्या थेरमचा यूज करून प्रूव्ह केला होता, या ज्या व्हॅल्यू आहेत कॉस ए कॉस बी आणि कॉस सी याची हेल्प घेऊन आपण तो थेरम प्रूव्ह केला होता। मग काय असतो तो थेरम इन ट्रायंगल ए बी सी, आता इथं स्क्वेअर असतात तरी इथं स्क्वेअर नाही येत, लक्षात ठेवा। ए जर ए ने स्टार्ट केली आर एच एस सॉरी एल एच एस ए असेल तर इकडे बी आणि सी चे कॉम्बिनेशन घ्या, इकडे बी असेल तर इकडे सी आणि ए चे कॉम्बिनेशन घ्या, इकडे सी असेल तर इकडे ए आणि बी चे कॉम्बिनेशन घ्या। मी कालही सांगितलं, फक्त लक्षात ठेवा, कॉस जवळ घेताना हे जे कॅपिटल ए बी सी दिसत आहेत हे अँगल आहेत, कॉस स्मॉल ए येणार नाही कारण साईडची लेंथ आहे, अँगल काय आहेत कॅपिटल आहेत। मग बघा ए आहे तर बी आणि सी चे कॉम्बिनेशन कसं येईल, बघा ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी। मग बी इज इक्वल टू काय येईल, बी चा पुढे सी घेऊन टाकायचा, बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी, बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी। मग पुढचे काय येईल, आता सी इज इक्वल टू ए कॉस बी बी कॉस ए कॉस बी बी कॉस ए। हे थेरम होती जी आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कम्प्लीट केलेली आहे। आणि आता आपल्याला जी पुढची थेरम घ्यायची आहे ती आहे ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल। मग याचे जे ऍप्लिकेशन मध्ये काही फॉर्म्युले आहेत त्यांची प्रूफ तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेले असतील ते तुम्ही नोट करून घ्या, मी फक्त आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला फॉर्म्युली लागणार आहेत, ती फॉर्म्युली काय असतात ती एकदा आपण बघून घेऊ आणि मग आपण पुढच्या लेक्चरपासून एक्सरसाइज 3.2 स्टार्ट करू। पण त्याच्यासाठी तुम्हाला सर्व फॉर्म्युले ही लक्षात पाहिजेत, तरच आपल्याला एक्सरसाइज ही सॉल्व्ह करता येणार आहे। मग आता आपण बघू याचे ऍप्लिकेशनच्या बेसवर कोणती फॉर्म्युली आहे। मग आता आपण स्टार्ट करू ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल। याचे ऍप्लिकेशन म्हणजे काय, हे जे रूल आपण अगोदर बघितले यांचा यूज करून अजून काही फॉर्म्युले आहेत काही थेरम आहेत जी आपल्याला या एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहेत। मग त्याच्यातला पहिला फॉर्म्युला आहे हाफ अँगल फॉर्म्युलाज, हाफ अँगल फॉर्म्युलाज। तिघ फॉर्म्युल्यांसाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा तरच एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील। इन ट्रायंगल ए बी सी, कोणताही ट्रायंगल असेल आपण कोणता ट्रायंगल घेतो, नेहमी एक ए बी सी ट्रायंगल, ए बी सी याचा समोरची जी साईड आहे तिची लेंथ ए, ई असेल बी, ई असेल सी। आणि तुम्हाला ट्रायंगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे, पेरिमीटरसाठी आपण पी घेतो आणि हाफ पेरिमीटरसाठी आपण घेतो यस। मग हाफ पेरिमीटरचा फॉर्म्युला काय येईल, सम ऑफ ऑल साइड्स अपॉन टू, तर हा टू इकडे येईल तर ए प्लस बी प्लस सी काय येईल टू एस,
सेमी पेरिमीटर हाँ यस डिनोट्स सेमी पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल मत बघा इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला 2s मिळतो मग साइन ए अपॉन टू हाफ एंगल फॉर्म्युले साइन ए अपॉन टू कसा लक्षात ठेवायचा सर्वे रूट मध्ये साइन ए अपॉन टू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए ना तर इथं बी आणि सी घ्या एस मायनस बी एस इज अ सेमी पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी बघा ए होता काय घेतला एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी कॉस ए अपॉन टू च्या फॉर्म्युल्याची ट्रिक्स वेगळी आहे इथं ए आहे तर इथं पण ए येतो आणि उरलेले जे आहेत बी आणि सी ते खाली येतात तिघ फॉर्म्युले थोडे वेगवेगळे आहेत दोनच लक्षात ठेवा हा फॉर्म्युला कधीच लक्षात ठेवायची गरज नाही आहे फक्त पहिले दोन लक्षात ठेवा साईन ए अपॉन टू काय असतो अंडर रूट ऑफ ए आला होता एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी आणि कॉस ए अपॉन टू काय असतो एस इन टू एस मायनस ए अपॉन बी सी मग आता टॅन ए अपॉन टू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे टॅन थीटाचा फॉर्म्युला साईन थीटा अपॉन कॉस थीटा मग टॅन ए अपॉन टू चा फॉर्म्युला काय येईल साईन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू दोघांची जर डिव्हिजन घेतली तर बी सी बी सी कॅन्सल होऊन जाईल वर काय राहील एस मायनस बी एस मायनस सी आणि खाली काय राहील एस इन टू एस मायनस ए हे दोघं फॉर्म्युले लक्षात ठेवा दोघांची डिव्हिजन घेतली तर हा फॉर्म्युला मिळून जातो बी सी बी सी कॅन्सल ज्या टर्म राहिल्या त्या म्हणजे काय तुमचा टॅन ए बाय टू आता तिघ फॉर्म्युले एकदम सोपी आहेत बघा कशी लक्षात ठेवायची साईन ए बाय टू चा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी कॉस ए बाय टू चा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ एस इन टू एस मायनस ए अपॉन बी सी आणि टॅन ए बाय टू चा फॉर्म्युला हे दोघं डोळ्यासमोर असतील तर तुम्हाला लिहिता येईल एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इन टू एस मायनस ए हे असतात हाफ अँगल फॉर्म्युले प्रश्न पडतो सर इथं एज असेल का बी राहणार नाही का मग समजा इथं जर तुम्हाला असा कारण एक्झाम्पल मध्ये लागेल ए बाय टू असेल असं नाही तुम्हाला कधी कधी व्हॅल्यू साईन बी बाय टू ची विचारतील मग लॉजिक आहे तेवढं तुम्हाला लक्षात येऊन जाईल इथं ए असेल तर इथं बी सी आलाय मग इथं बी आहे तर इकडं सी आणि ए येईल मग काय येईल एस मायनस सी एस मायनस ए अपॉन सी ए या पद्धतीने जर तुम्हाला साईन सी बाय टू विचारला तर तुम्हाला फॉर्म्युला लिहिता येईल मग जर मी आता कॉस बी बाय टू घेतो कॉस बी अपॉन टू फॉर्म्युला काय येईल बघा जर इथं असतो एस इन टू एस मायनस ए इथं ए होता म्हणून मग इथं काय येईल एस इन टू एस मायनस बी इथं बी आहे म्हणून आणि उरलेले काय आहेत बी इथं आला कोण उरला ए आणि सी दोघांना खाली घेऊन टाकायचं अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ही दोन फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे त्याच्यावरनं हा फॉर्म्युला आपला तयार होऊन जातो लक्षात ठेवा खूप इझी फॉर्म्युले आहेत ही पण ही फॉर्म्युले लक्षात ठेवा नोट करून घ्या लगेच मी पुढचा फॉर्म्युला घेतो जो तुमचा अगोदरच झालेला आहे 9th 10th मध्ये कोणता हिरोज फॉर्म्युला हिरोचे सूत्र झालं असेल हिरोचे सूत्र आपण केव्हा वापरतो जर तुम्हाला आठवत असेल तर बघा त्रिकोण असतो ट्रायंगल ट्रायंगलच्या जर तिघ साईड आपल्याला गिवन असतील तर आपण एरिया फाइंड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करतो हिरोज फॉर्म्युला हिरोचे सूत्र मग आपण ते बघू आता बघा दुसरा फॉर्म्युला आहे ऍप्लिकेशन मध्ये हिरोज फॉर्म्युला जो तुम्हाला माहिती आहे इफ ए बी सी आर द साइड ऑफ अ ट्रायंगल ए बी सी हिरोज फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो टू फाइंड एरिया ऑफ अ ट्रायंगल मग केव्हा फाइंड करता येतो एरिया ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी भरपूर फॉर्म्युले आहेत पण जर तुम्हाला ट्रायंगलच्या जर तिघ साइड माहिती असतील ए बी सी जर साइड गिवन असतील तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो हिरोज फॉर्म्युला आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला सेमी पेरिमीटर लागतो सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो एसचा एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी पेरिमीटर अपॉन टू विच इज अ सेमी पेरिमीटर ए प्लस बी प्लस सी अपॉन टू देन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू टू एस अँड ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू टू एस ए बी सी आर साइड ऑफ अ ट्रायंगल अँड टू एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी देन एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इज अंडर रूट ऑफ हिरोज फॉर्म्युला बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की हा फॉर्म्युला आपल्या अगोदर झालाय मग काय असतो हिरोज फॉर्म्युला अंडर रूट ऑफ एस इन टू एस मायनस ए इन टू एस मायनस बी इन टू एस मायनस सी इझी फॉर्म्युला एस इन टू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला ही सर्व फॉर्म्युले लागणार आहेत आणि ऍप्लिकेशनमध्ये शेवटचा फॉर्म्युला आहे नेपियर्स अनालॉजी
काय नेपियर्स एनोलॉजी। मग हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, कारण या फॉर्म्युल्यावर पण आपल्याला एखाद दोन एक्झाम्पल सॉल्व करायची आहेत एक्सरसाइज मध्ये। मग हा पण सर्वेचा सर्वे फॉर्म्युला लक्षात ठेवा। आपण किती फॉर्म्युले बघितले, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, याचा नंतर हाफ अँगल फॉर्म्युलाज, हिरोस फॉर्म्युला, नेपियर एनोलॉजी। सर्वचा सर्व फॉर्म्युली ही आपण कुठं बघतोय, एका ट्रँगल साठी, इन ट्रँगल एबीसी असा वर्ड प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये येतोय आपला, म्हणून आपण ही जी एक्सरसाइज आहे ही एका ट्रँगल साठी शिकतोय। आणि आपल्या टॉपिकचं नाव पण काय होतं, सोल्युशन ऑफ अ ट्रँगल। मग आता नेपियर एनोलॉजी काय असते बघा, टॅन कॅपिटल बी मायनस सी अपॉन टू, लक्षात ठेवा टॅन फंक्शन आहे, तर ब्रॅकेटमध्ये हा जो असतो हा अँगल असतो आपला, काय असतो अँगल। मग इथं कॅपिटलच यायला पाहिजेत, स्मॉल येत नाही, कारण स्मॉल जे आहेत त्या साईडच्या लेंथ आहेत आणि कॅपिटल ए बी सी हे अँगल आहेत। टॅन बी मायनस सी अपॉन टू इज इक्वल टू काय असतो बघा, बी मायनस सी आहे, स्मॉल बी मायनस सी लेंथ घ्यायचा, टॅन बी मायनस सी अपॉन टू इज इक्वल टू बी मायनस सी अपॉन बी प्लस सी इन टू कॉट ए अपॉन टू, इकडे बी मायनस सी होता इकडे ए आहे। शेवटचा फॉर्म्युला होता नेपियर एनोलॉजी, लक्षात ठेवा फॉर्म्युला काय, टॅन बी मायनस सी अपॉन टू इज इक्वल टू बी मायनस सी स्मॉल अपॉन बी प्लस सी इन टू कॉट ए अपॉन टू, हे आहेत तुमचे ॲप्लिकेशनची फॉर्म्युले। मग टोटल सहा फॉर्म्युले आपण बघितली आहेत, सर्व फॉर्म्युले एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा। याची PDF मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतो, जेणेकरून तुमचे फॉर्म्युले हे व्यवस्थित लक्षात असतील। पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करू आपली एक्सरसाइज 3.2, आणि ती खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे। लवकरच आपलं हे चॅप्टर कम्प्लीट होऊन